नमस्कार, आपण पाहता आहात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील हे यूट्यूब चॅनल. आणि आपण मागच्या चार भागांमध्ये हिस्ट्री ऑफ नॉव्हेल हा भाग पाहतो आहोत. त्याचे चार पार्ट आपण पूर्ण केलेले आहेत. आता बघूया आपण पाचवा पार्ट आणि शेवटचा पार्ट, हिस्ट्री ऑफ नॉव्हेल 12th इंग्लिश. याच्यात आपण मागच्या भागापर्यंत नॉव्हेलचे जे काही प्रकार आहेत ते पाहतो होतो. त्याच्यामध्ये त्याचा पुढचा प्रकार पाहूया आपण, गोथिक नॉव्हेल, द नॉव्हेल दॅट इन्क्ल्यूड टेरर, मिस्ट्री, हॉरर, देन थ्रिलर, सुपरनॅचरल डूम, डेथ ऑर डिके ऑर हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड गोथिक नॉव्हेल्स. आता गोथिक नॉव्हेल्स म्हणायचं कोणाला? ज्याच्यामध्ये दहशतवाद, गूढता, भयपट, थ्रिलर, अलौकिक अशा प्रकारचं काहीतरी नवीन, नशीब, मृत्यू किंवा झपाटलेल्या इमारतींचा समावेश ज्या कादंबऱ्यांमध्ये असतो त्यांना गोथिक कादंबऱ्या असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. द ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल इज द नॉव्हेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. हाउएव्हर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ कॅरेक्टर्स ऑर इवन मे चेंज ऑर अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नरेशन. आत्मचरित्रात्मक कादंबरी ज्याला आपण म्हणतो ही लेखकांच्या जीवनावर आधारित असते, ऑटोबायोग्राफी. तथापि लेखक ठिकाणे आणि पात्रांची नावं बदलतात किंवा आपल्या जीवनाशी विशिष्ट माहिती बदलू शकतात किंवा ते टाळू शकतात. हे कदाचित पहिल्या व्यक्तीच्या कथेत असू शकतं किंवा असू पण शकत नाही. त्याच्यानंतर तिसऱ्या पुढच्या प्रकारची कादंबरी अलगोरिकल नॉव्हेल. An allegory is a story that bears more than one level of meaning. The surface meaning of such novel is different from the symbolic meaning of it. The symbolic meaning of an allegory may be political, religious, historical or philosophical. Ata ya allegorical novel mhanje kodya prakarchi novel? Tar tyala kalpit kadambari apan mhanto. Rupak hi kahani yachyamadhye aste. ज्यामध्ये एकापेक्षा जास्त अर्थ असतात, मिनिंग्स. आणि अशा कादंबरीचा पृष्ठभाग तो म्हणजे जो काही फर्स्ट मिनिंग ज्याला आपण म्हणतो त्यातील प्रतिकात्मक अर्थापेक्षा वेगळा असतो. रूपकांच्या प्रतिकात्मक अर्थ राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक किंवा तत्वज्ञानाचा सुद्धा असू शकतो. त्याला अलिगरिकल नॉव्हेल असं म्हणतात. नेक्स्ट आहे युटोपियन नॉव्हेल किंवा डायस्टोपियन नॉव्हेल. Utopia is an imaginary community or society possessing the ideal qualities. It is a common literary theme, especially in science fiction or speculative fiction. Utopia एक काल्पनिक समुदाय आहे किंवा समाज आहे ज्यामध्ये आदर्श गुण आहेत. ही एक सामान्य साहित्यिक थीम आहे, विशेषतः विज्ञान कथा आणि सट्टेबाजी या अशा प्रकारच्या कथांमध्ये ही थीम हा विषय समाविष्ट केलेला असतो. पुढची आहे सायकोलॉजिकल नॉव्हेल. सायकोलॉजिकल नॉव्हेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ प्रोटॅगॉनिस्ट ऑर इवन द अदर कॅरेक्टर्स एज मच एज द एक्सटर्नल फॅक्टर्स. मानसशास्त्रीय कादंबरी ज्याला आपण म्हणतो, मानसशास्त्रीय कादंबरी ही कल्पित गोष्टी आहे जी मुख्य पात्र किंवा इतर पात्रांच्या अंतर्गत जीवनाशी बाह्य घटकांप्रमाणे वागत असते. नंतर पुढचा कादंबरीचा प्रकार आपण पाहूया, तो म्हणजे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रीटीज प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी इन 1890. इट मीन्स अ फ्लो ऑफ द थॉट्स. Incidents in the plot are in the sequence of their occurrence. The novelist narrates them as they enter the mind of the character. Stream of consciousness, हा जो काही प्रकार आहे नॉव्हेलचा,
विल्यम जेम्स यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये मानसशास्त्रांचे सिद्धांत 1890 मध्ये मांडलेत. याचा अर्थ विचारांचा प्रवाह. कथानकांमधील घटना त्यांच्या घटनांच्या क्रमाने असतात आणि चरित्रांच्या मनामध्ये प्रवेश करताच कादंबरीकार त्यांचं वर्णन जे आहे ते अशा प्रकारच्या कादंबऱ्यांमध्ये करताना आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट बिल्डन ग्रोसोमन नॉवेल. द जर्मन वर्ड बिल्डन ग्रोसोमन इंडिकेट्स ग्रोथ. द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न्ड विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट माइंड स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहूड टू अडल्टहूड. In the first half of the 20th century, a cult of pulp magazines became popular in which fantastic fiction for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. The pulp fiction era provided a building ground for the detective novels and science fiction. Ata ya prakarche kadambari madhe ha German shabd ahe. Bildungsroman ha vad darshavito. Growth. काल्पनिक चरित्र किंवा आत्मचरित्र त्यांच्या नाटकातील लहानपणापासून तारुण्यापर्यंतच्या नायकाच्या मनाशी आणि आत्म्याशी आणि पात्रांच्या वाढीशी असा प्रकारे हा संबंधित असतो. मग याच्यामध्ये 20व्या शतकाच्या उत्तरार्धात जी काही पल्प मासिके आली ही एक लोकप्रिय झाली ज्यामध्ये सर्वसामान्यांच्या जे काही करमणुकीसाठी विलक्षण कल्पित कथा स्वस्त जो काही लगद्याचा कागद असायचा त्याच्यावर छापण्यात यायची. पल्प फिक्शन या युगाने गुप्तहेर कादंबऱ्या आणि विज्ञान कथांना एक बेस तयार करून दिला. म्हणजे इथून खऱ्या अर्थाने ज्या गुप्तहेर कादंबऱ्या होत्या किंवा विज्ञानाच्या वर आधारित कादंबऱ्या होत्या त्यांना सुरुवात झाली असं आपण म्हणूया. सायन्स फिक्शन इज अ जेनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट सच एज futuristic setting, futuristic science and technology, space, travel, time, travel, parallel universe and extraterrestrial life. Vidyan, kalpana ramya, bhavishyakalin setting, kiwa bhavishya vidyan, ani tantradnyan, antarad pravas, ved pravas, samantar brahmanda, आणि अलौकिक जीवन यासारख्या काल्पनिक संकल्पनांबद्दल बोलणारी कल्पना शक्ती ही एक शैली आहे असं त्या ठिकाणी मानलं जातं. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोर्स द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. फ्रँकलिस्टाईन बाय मेरी शेली इन 1823 इज कन्सिडर्ड द फर्स्ट नॉव्हेल बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. द जनर फ्लरिस्ट इन द सेकंड हाफ ऑफ द 19th सेंचुरी. आता याच्यामध्ये आपल्याला विज्ञान कल्पनारम्य अनेकदा वैज्ञानिक आणि इतर जे काही नवकल्पनांचे संभाव्य परिणाम शोधून काढतं. मेरी शेली जे 1823 मध्ये त्यांनी लिखाण मांडलं ची फ्रँकस्टाईन ही जी त्यांची नॉव्हेल आहे ही विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित पहिली कादंबरी मानली जाते की जी 1823 मध्ये लिहिली गेली. आणि ही शैली 19व्या शतकाच्या उत्तरार्धात खऱ्या अर्थाने या शैलीची वाढ झालेली त्या ठिकाणी आपण पाहतो आहोत. डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सब जनर ऑफ क्राईम फिक्शन अँड मिस्ट्री फिक्शन इन विच अन इन्व्हेस्टिगेटर ऑर अ डिटेक्टिव्ह आयदर प्रोफेशनल ऑर अम्युटर इन्व्हेस्टिगेट्स अ क्राईम ऑफन अ मर्डर. डिटेक्टिव्ह कल्पनारम्य ही गुन्हेगारी कल्पित कथा आणि रहस्यमय कल्पित कथा आहे की ज्याच्यामध्ये एक तपास करता किंवा एक एखादा शोधक व्यावसायिक किंवा हौशी गुन्ह्याचा तपास करतो किंवा काही वेळेस त्या ठिकाणी खुनाचा सुद्धा तपास अशा प्रकारच्या डिटेक्टिव्ह नॉव्हेल्समध्ये होत असतो. तर हे होते सगळे नॉव्हेलचे टाईप्स नॉव्हेलचे प्रकार. इथं आपला हा जो काही 12वीचा सेक्शन 4 हिस्ट्री ऑफ नॉव्हेल तो इथं 5 पार्टमध्ये आपण संपवलेला आहे. अद्याप आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत निश्चित पोचवा. आपण हा व्हिडिओ पाहिलात. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.